या भागात आपण 3.2 द मॅजिक हर्ब ही गोष्ट पाहणार आहोत. मॅजिक म्हणजे जादूची हर्ब, हर्ब म्हणजे मेडिसिनल प्लांट्स असतात त्याला आपण हर्ब असं म्हणतो. याची झाडं छोटी छोटी असतात तर असं काहीतरी पण जादूचं असं हे छोटंसं झाड आहे. नॉक नॉक. समवन वॉज नॉकिंग ऑन द डोर ऑफ द इन. कोणीतरी दरवाजा ठोकला. कशाचा? इनचा. इन म्हणजे अ स्मॉल हॉटेल, छोटंसं हॉटेल. हॉटेल याचा अर्थ जिथे आपण जाऊन राहतो, रात्र काढू शकतो, त्याला आपण हॉटेल असं म्हणतो. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड. त्यावेळेला बाहेरच्या बाजूला अंधारलेलं होतं. हु इज देअर? द इनकीपर कॉल फ्रॉम विद इन. इनकीपर म्हणजे ज्याचं हे हॉटेल आहे तो, हॉटेलचा मालक. त्यांनी काय केलं? जेव्हा त्याला हे ऐकू आलं तेव्हा त्यांनी आतमधूनच आवाज दिला. कॉल म्हणजे आवाज दिला. काय आवाज दिला? हु इज देअर? कोण आहे तिकडे? आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट. त्याने सांगितलं मी एक व्यापारी आहे. पण कसा आहे? गरीब आहे आणि खूप दमलेलो आहे. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन, सेड द मॅन आउटसाईड. बाहेरचा माणूस म्हणाला, मी तुम्हाला पहिलंच वाक्य सांगितलेलं आहे काय म्हणाला तो. दुसऱ्या वाक्याचा अर्थ बघूया. आय वॉन्ट टू स्पेंड अ नाईट ॲट द इन. मला आजची रात्र हॉटेलमध्ये काढायची आहे. द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. जेव्हा त्या हॉटेलवाल्यांनी ऐकलं तो माणूस कसा आहे, गरीब आहे, तेव्हा त्याला ते अजिबात आवडलं नाही. प्लीज होणं म्हणजे आवडणे. तर काय झालं? वॉज नॉट प्लीज. तो काही फारसा आनंदित झाला नाही, ऐकून त्याला बरं वाटलं नाही. बट ऑल द सेम ही ओपन द डोर अँड ब्रॉट हिम इनसाईड. पण तरीसुद्धा, बट ऑल द सेम, तरीसुद्धा त्यांनी काय केलं? दरवाजा उघडला आणि त्याला आतमध्ये घेतलं. ही ओपन द डोर, दरवाजा उघडला. ब्रॉट हिम इनसाईड, त्याला आतमध्ये घेतलं. द मर्चंट वोर सिम्पल गार्मेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग ऑन हिज बॅग. आता या मर्चंटचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. कसा होता? द मर्चंट वोर सिम्पल गार्मेंट्स, त्यांनी साधेच कपडे घातलेले होते. अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग ऑन हिज बॅग, त्याच्या पाठीवरती एक साधी कापडाची पिशवी घेतलेली होती. आय हॅव स्पेंड अ लॉंग टायरिंग डे ॲट अ मार्केट. मी खूप आणि दमवणारा असा दिवस मार्केटमध्ये घालवलेला आहे. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज. माझ्यामध्ये आता एवढी ताकद नाही आहे की मी परत माझ्या गावापर्यंत चालत जाऊ शकेन. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी. माझ्यासाठी साधंसं काहीतरी जेवण तुम्ही बनवू शकाल का कृपा करून, रिक्वेस्टेड द मर्चंट. अशा प्रकारे त्या मर्चंटनी त्या इनकीपरला रिक्वेस्ट केली, विनंती केली. द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन. इनकीपर जस्ट नॉडेड म्हणजे त्यांनी होसुद्धा म्हटलेलं नाही, इथे नाहीसुद्धा म्हटलेलं नाही आहे तोंडाने, फक्त नॉडेड केलं, मान हलवली नुसती, कळलंच नाही हो म्हटलं की नाही म्हटलं, आणि तो किचनमध्ये निघून गेला. ऊ वॉज द पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स. बेगरलीचा अर्थ आपण बघूया. लाईक अ बेगर, व्हेरी पुअर, खूप गरीब माणूस. तो म्हणतो अशा गरीब कस्टमरला का म्हणून आपण सर्विस घ्यायची, का म्हणून आपण त्याची कामं करायची. ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट बट लुक ॲट हिज क्लोज. तो स्वतःला व्यापारी म्हणतो आहे
पण त्याचे कपडे बघ, लुक ॲट हिज बॅग, त्याची बॅग बघ, हिज शूज आर ऑल वॉर्न आउट, त्यांनी घातलेले शूजचे आहेत, चपलाच्या आहेत त्या बघ, सगळीकडनं काय झालेल्या आहेत, उसवलेल्या आहेत. वॉर्न आउट म्हणजे उसवलेल्या. आपण बघा, बूट घालतो तेव्हा जर का ते फाटले असतील तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, वॉर्न आउट म्हणजे फाटलेले. ही हॅज टू कॅरी हिज मर्चंटाईज हिमसेल्फ, त्यांनी त्याचा विकत असणारा माल किंवा त्याच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या स्वतःच घेऊन चालतो आहे. कॅनॉट अफोर्ड अ सर्वंट, त्याच्याकडे एक साधा नोकरसुद्धा नाही आहे. अफोर्ड या शब्दाचा आपण अर्थ समजून घेऊया. अफोर्ड मीन्स हॅव इनफ मनी ऑर समथिंग, त्याच्याकडे एवढे पैसे नाही आहेत की तो एखादा नोकर ठेवू शकेल. कॅनॉट अफोर्ड इवन अ गुड मील, चांगलं जेवणसुद्धा खाण्यासापुरतं त्याच्याकडे पैसे नाही आहे, तो चांगलं जेवणसुद्धा घेऊ शकत नाही आहे. म्हणून त्याने आपल्याला सांगितलं, रिक्वेस्ट केली आहे की साधंसं काहीतरी माझ्यासाठी बनवा, म्हणजे त्याच्याकडे भरपूर खाण्यासाठीसुद्धा पैसे नाही आहेत. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ, तो हे सगळं आपल्या बायकोला सांगत होता. आणि कसल्या सुरामध्ये सांगत होता, कंप्लेनच्या सुरामध्ये सांगत होता, काहीतरी रडून रडून सांगत होता, कंप्लेंट करत होता, सूचना देत होता. यू आर राईट, सेड हिज वाईफ, हे सगळं तिनेसुद्धा ऐकलं होतं आणि म्हणून ती म्हणाली, बरोबरच आहे तुम्ही म्हणता ते, की अशा माणसासाठी आपण कशाला म्हणून सर्व्हिस द्यायची, कशाला म्हणून त्याच्यासाठी जेवण बनवायचं. She was as greedy and unkind as her husband. ती सुद्धा तिच्या नवऱ्यासारखीच अनकाइंड, म्हणजे चांगल्या स्वभावाची दयाळू नव्हती, म्हणजे कशी होती, क्रूर होती आणि ग्रेडीसुद्धा होती. ग्रेडी म्हणजे इथे असा अर्थ होतो ज्याला काहीही खायला मिळत नाही, त्या व्यक्तीला आपण ग्रेडी पर्सन म्हणतो, जो खूप वेगाने पटापट खातो असा. इथे ग्रेडी म्हणजे त्याला तो भुकेलेला आहे, पण कसला भुकेलेला आहे, तो पैशाचा भुकेलेला आहे. वी कुक अ मील फॉर हिम, गिव हिम अ प्लेस टू स्लीप, अँड वॉट इज ही गोईंग टू पे इन रिटर्न, आपण त्याला जेवण द्यायचं. कुक अ मील फॉर हिम, त्यासाठी जेवण बनवायचं, त्याला झोपायला जागा द्यायची, प्लेस टू स्लीप, आणि परत तो आपल्याला काय देणार, काहीतरी देईल का, तो आपल्याला पे करेल का, भरपूर किंमत देईल का, जस्ट कपल ऑफ कॉइन्स मे बी, तो आपल्याला थोडेसेच, अ कपल ऑफ कॉइन्स म्हणजे थोडेसेच पैसे तो आपल्याला देईल. Why did you take him in? तुम्ही त्याला आतमध्ये कशाला घेतलं? Drive him out, त्याला बाहेर हाकलून द्या. आता त्याच्यावरती हा जो इनकीपर आहे तो काय सांगतो आहे? No, no, said the innkeeper. तो म्हणतो, नाही नाही, that is not good for our reputation. Reputation ह्या अर्थाचा, या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. People's opinion, what they think about someone or something is like. लोकांचं आपल्याविषयीचं मत जे काही आहे ते त्याच्यामुळे काय होईल, वाईट होईल. लोकांना वाटेल आपण वाईट आहोत, त्यांचं चांगलं आपल्याबद्दलचं मत होणार नाही. But I have an idea, a very clever idea. पण माझ्याकडे एक कल्पना आहे, खूप पण चांगली अशी कल्पना आहे. आय हॅव दिस मॅजिक हर्ब, माझ्याकडे हे जादुई काही पानं आहेत. आय बॉट इट लॉंग ॲगो, मी ती खूप वर्षांपूर्वी विकत घेतली होती. हुएव्हर इज दिस हर्ब फॉरगेट समथिंग,
जे कोणी ही पानं खातं तर काय करतो, काहीतरी विसरतो, फॉरगेट विसरतो. वी विल कुक अ गुड मील फॉर दिस फेलो अँड ॲड द मॅजिक हर्ब टू इट. आपण ह्याच्यासाठी चांगलं जेवण बनवूया आणि त्याच्यामध्ये हे मॅजिकल हर्ब्स जे आहेत ते टाकूया. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमारो. मग मला अशी खात्री आहे की तो त्याच्याकडचा जो व्यापारी माल आहे त्याच्यामधल्या काही गोष्टी तरी इथे विसरून उद्या जाईल. हाऊ क्लेवर यू आर एक्सक्लेम हिज सॉरी हाऊ क्लेवर यू आर एक्सक्लेम द वाईफ. त्याच्यावरती तिला एकदम आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, तुम्ही किती हुशार आहात. येस व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट, तू काय काय विसरेल हो. ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम. त्याच्याबरोबर त्याचा फक्त आणि फक्त व्यापारी मालच आहे. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव इट बिहाइंड हिअर. मला असं वाटतं तो सगळाच विसरून इथे उद्या निघून जाईल. इट विल शुअरली बी अवर्स टुमारो. उद्या हा सगळा माल आपला होईल. सो दॅट्स वॉट द ग्रेडी कपल डिड. मग त्यांनी काय केलं असेल हो. ग्रेडी कपल म्हणजे जे पैशाचे भुकेलेले आहेत अशा लोकांनी काय केलं. दे कुक अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. मग त्यांनी आपल्या कस्टमरसाठी आपल्या गिरायकासाठी छान असं टेस्टी मील चवदार असं जेवण बनवलं आणि त्याच्यामध्ये ते मॅजिकल हर्ब जादूची पानं टाकली. द पुअर मर्चंट डीड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. त्या बिचाऱ्या गरीब व्यापाऱ्याला काहीच सस्पेक्ट झाला नाही, त्याला काहीच ऑप्शन मिळालं नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा डाऊट आला नाही, त्याला कोणत्याही प्रकारची शंका आली नाही. मी तुम्हाला हे सगळे शब्द का सांगते आहे, मराठी शब्द इंग्रजी शब्द म्हणजे आपले याच्यामध्ये सिनॉनिम्ससुद्धा होऊन जातात, म्हणून मी तुम्हाला अनेक शब्दांचे अर्थ त्याच्याचबरोबर सांगते आहे. ही थँक द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेन टू बेड. तो त्यांनी जेव्हा ते सगळं जेवला त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या पहिल्या हॉटेल मालकाला थँक्यू म्हटलं, त्याने त्याचे आभार मानले त्या छान अशा जेवणासाठी आणि मग तो झोपायला निघून गेला. द नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वोकअप दे वेंट टू द मर्चंट्स रूम. दुसऱ्या दिवशी सकाळी जसं की ती इनकीपर आणि त्याची बायको उठले, ते पळत पळत जिथे व्यापारी झोपला होता त्या रूममध्ये गेले. बट अलास, शेवटी व्हायचा होता तोच घोटाळा झाला. द मर्चंट वॉज नॉट डेअर. तो व्यापारी तिथे नव्हताच. द रूम वॉज एम्प्टी. ती रूम ती खोली पूर्णपणे खाली होते. द नेक्स्ट सॉरी व्हॉट्स दिस देअर इज नो वन हिअर. हे काय आहे, इथे कोणीच नाही आहे. अँड वेअर इज द बॅग ऑफ मर्चंडाईज. आणि मालाची बॅग कुठे आहे. दॅट टू इज गॉन. तीसुद्धा गेली. तो तीसुद्धा घेऊन गेला. लेट्स चेक. हां आपण आधी सगळीकडे तपासूया. द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. मला वाटतं त्या पानांचा जादू खूपच भयानक झाली आहे. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. तो नक्कीच काहीतरी विसरला. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. तो पाठीमागे काहीच ठेवून गेला नाही. द इनकीपर सर्च इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुड नॉट फाइंड एनीथिंग. त्या हॉटेलवाल्यांनी सगळे कॉर्नर्स सगळे भाग छोटे छोटे भाग जिथे असं वाटलं काहीतरी पडलं आहे त्यासुद्धा सगळ्या गोष्टी
उचलून उचलून पाहिल्या पण त्याला काहीही सापडलं नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग, असं कसं तू काहीच विसरला नाही. आय कॅन्ट बिलीव इट, माझा याच्यावरती विश्वासच नाही आहे, सेड ही. तो म्हणाला, म्हणजे ते तो कोण आहे, इनकीपर आहे हॉटेलवाला. सडनली द वाईफ स्लॅप हरसेल्फ ऑन द फोरहेड, तिने आपल्या डोक्यावरती मारून घेतलं. वी वर सो फुलिश, आपण किती मूर्ख आहोत. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग, तू नक्कीच काहीतरी विसरला आहे. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस, आपल्याला पैसे द्यायचे तो विसरला. किती मोठा लॉस झाला, एकतर ते पैशाचे भुकेले होते वरती आणि त्यांनी त्याला राहायला जागा दिली, त्याच्यासाठी जेवण बनवलं आणि त्यांना पैसे तर काहीच मिळाले नाहीत. द इनकीपर नेवर यूज द मॅजिक हर्ब अगेन, त्याच्यानंतर त्या हॉटेलवाल्यांनी पुन्हा परत ती जादूचे पानं वापरली नाहीत.